नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात जळगाव लाईव्ह। जळगाव शहराची स्थिती आणि रस्त्यांची स्थिती मांडण्याचा नवीन विषयच नाही आहे। जळगाव शहरामध्ये रस्ते कमी आणि खड्डे जास्त झालेले आहे। त्याच पद्धतीने आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत तो रस्ता आहे आमदार राजूमामा भोळे यांच्या घरापासून कार्यालयापर्यंत जाण्याचा रस्ता। आणि याच रस्त्यात अनेक खड्डे झालेले आहेत आणि त्या खड्ड्यांपैकी एक खड्डा तुम्ही इथं पाहू शकता। या खड्ड्यामुळे काय होत आहे ना, हा रस्ता आहे इथं तुम्ही पाहू शकतात, मोठे वाहनं जात आहेत, बाईक जात आहेत, शाळकरी मुलांची रिक्षा वगैरे जाते आणि या ठिकाणी अपघात देखील झाले आहे। तर इथल्याच एका सुजान नागरिकाने काय केलं, या खड्ड्यामध्ये एक झाड लावले। हा जो उपक्रम आहे हे झाड लावलंय, याच्यामुळे काय होतंय, इथले जे नागरिक आहे येणारे जाणारे त्यांचं लक्ष त्या ठिकाणी जात आहे आणि तो खड्डा ते वाचवत आहेत त्यांच्या जाण्याच्या मार्गापासून। तर चेतन म्हणून एक मुलगा आहे ज्याने हा उपक्रम केलेला आहे, इथला नागरिक आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। चेतन, काय सांगशील, हा उपक्रम तू का केलाय? त्या मुळं पडलेले होते, अजून खड्डे बाया पडल्या होत्या, तो भाऊ पडला होता, बाबा दोन तीन जण। हे खड्डे कमी कमी 6-7 महिने झाले। ह्या रस्त्यांची अशी दुर्दशा झालेली आहे? सगळ्यात पहिले महापालिकेकडून आणि शासनाकडून विविध प्रकारे नागरिकाकडून कर स्वरूपात मोठी रक्कम गोळा केली जाते, परंतु जळगावकरांना अजून पण रस्ते, पिण्याचं पाणी आणि साफसफाई संबंधी कोणतीही सुविधा या शहरात उपलब्ध झालेली नाही। म्हणून माझी शासना महानगरपालिकाकडे विनंती आहे की आपण जे कराच्या स्वरूपात लोकांकडून नागरिकांकडून टॅक्स वसूल करतात, तरी पण या जळगाव शहरातील लोकांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे। साफसफाई संबंधी पण 30 तक्रारी लोकांची, रास्ते खड्डे पडल्यामुळे खराब झालेले लोकांच्या आरोग्याला त्याच्याकडून इजा पोहोचत आहे आणि पाणी हे सुद्धा गडूड येत आहे। आणि आता तर 5-5 दिवस झालेले शहरात पाणी पुरवठा झालेला नाही आहे, तो ही कोण जबाबदार आहे या संबंधी? महापौर आहे, आयुक्त आहे का महाराष्ट्र शासन आहे जे आपल्या नागरिकाकडून टॅक्स स्वरूपात मोठा कर गोळा करतो, परंतु कोणतीही सुविधा देण्यात ही महानगरपालिका जी आहे ही फोल ठरलेली आहे। इथे कोणाचाच वचक नाही आहे। आम्हाला असं वाटतो का आम्ही ज्यांना निवडून दिलं होतं 4-5 वर्ष अगोदर, ते कुठे गेले असा आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे, का जी जनतेची समस्या काही सोडवायला येत नाही, इतकंच माझं म्हणणं आहे। मी इथलाच रहिवासी आहे, माझे इथे खड्डे दिसता मला रस्त्यातच आणि त्या इसर इथे खड्डे बुजायचं काम करायलाच पाहिजे तुम्ही, कारण की इथे भरपूर जणांचा ॲक्सिडंट होतो, काही ना अपघात होऊन जातात, काही जणांचं हे होतं, काही जणांचं ते होतं रस्त्यात, असं म्हणजे अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहे, त्या ठिकाणी त्यांचं कामं सुरू करून द्यायचे आणि खड्डं बुजून टाकायचे। रस्त्याच्या एकदम मध्यभागी हा मोठा खड्डा आहे आणि यात काय होतं ना, पाऊस आला की पाणी भरलं जातं आणि जे नागरिक असतात जे इथून ये जा करतात त्यांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि त्यांची गाडी या खड्ड्यात जाते आणि यामुळेच या ठिकाणी अपघात होता। इथले सुजान नागरिक आहे, त्यांनी या ठिकाणी असा उपक्रम राबवला आहे जेणेकरून जे येणारे जाणारे नागरिक आहे इथून ते हा खड्डा चुकवू शकतात। परंतु हा एकच खड्डा जळगाव शहरांच्या रस्त्यावर नाही आहे, जर असे प्रत्येक खड्डे पाहायला गेले तर भरपूर खड्डे आपल्याला मिळून येतील। आणि एका ठिकाणी असा उपक्रम राबवण्यात आला आहे, जर हा उपक्रम संपूर्ण शहरात राबवण्यात आला तर त्याच्या मध्यभागी झाडांची कमतरता आपल्याला पाहायला भेटणार नाही। आशा करूयात की हा खड्डा लवकरात लवकर बुजवला जाईल। पाहत रहा जळगाव लाईव्ह।